नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली, विरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा या इंग्रजी माध्यमांना तोड देणाऱ्या ठरत आहेत. यामुळे महापालिका शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे, असे गौरवोद्गार शिक्षण विभागाचे कोल्हापूर विभागीय उपसंचालक महेश चौथे यांनी काढले. यावेळी चौथे यांनी महापालिकेची मॉडेल शाळा असणाऱ्या शाळा क्रमांक 23 सदिच्छा भेट देत शाळेचे कौतुक केले. तसेच महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आणि उपायुक्त राहुल रोकडे यांनी महापालिका शाळांच्या दर्जात्मक सुधारणेसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. सांगली, विरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळांच्या दर्जात्मक विकासासाठी आणि गुणवत्ता वाढीबरोबर पट वाढीसाठी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यातून महानगरपालिका शाळा इमारतीपासून ते आवार सुशोभित करण्याबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळा या सध्या खाजगी इंग्लिश मीडियम शाळांशी स्पर्धा करत आहेत. महापालिकेच्या अनेक शाळा या खाजगी शाळांच्याही पुढे आपला दर्जा राखून आहेत. त्यामुळे मागील वर्षभरात महापालिका शाळांकडे 700 विद्यार्थी वाढले आहेत. यापैकी आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळा क्रमांक 23 ही एक मॉडेल शाळा म्हणून विकसित केली. आज या मॉडेल शाळेला कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांनी सदिच्छा भेट देत शाळेचे आणि उपक्रमाचे तसेच स्वच्छतेचे कौतुक केले. यावेळी शाळा वर्ग आणि आवाराची सुद्धा चौथे यांनी पाहणी केली. यावेळी मुख्याध्यापिका ममता नायकुडे यांनी विद्यार्थ्यांकडून इंग्लिशमधून विविध कलांचे सादरीकरण करून दाखवले. या शाळेच्या भेटीनंतर उपसंचालक महेश चौथे यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले. तसेच शाळेतील 5वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेसाठी तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी पोपट मलगुंडे, लेखापाल गजानन बुचडे, कनिष्ठ अभियंता मंदार कारंडे, केंद्र समन्वयक रवींद्र शिंदे, संदीप सातपुते, मारुती माळी, शाळेच्या मुख्याध्यापक ममता नायकुडे, दीपाली वाजते, उज्ज्वल साठे, नजमुनिसा शेख, विशाल भोंडवे आदी उपस्थित होते. उपसंचालक झाल्यापासून पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या शाळेला, शाळा नंबर 23 महानगरपालिका सांगलीच्या शाळेला भेट दिली असता एक वेगळा अनुभव असा आला की एक मॉडेल स्कूल डेव्हलप होत आहे आणि यासाठी आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त माननीय कापडणीस साहेब, त्याचबरोबर राहुल रोकडे साहेब, त्यानंतर आमचे प्रशासन अधिकारी मलगुंडे साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणचा शिक्षक स्टाफ यांचं तोंड भरून कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण ही जी शाळा आहे ती एखाद्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या शाळेला तोड देणारे आहेत. या ठिकाणचे ज्या लॅब आलेल्या आहेत त्या लॅबमधील प्रत्येक साहित्य व्यवस्थितपणे नीटनेटकं मांडून ठेवलेलं आहे. कोरोना काळानंतर आता 1 डिसेंबरपासून शाळा सुरू झालेली आहे. ही शाळा सुरू झालेली पाहता विद्यार्थ्यांची आजची उपस्थिती मी स्वतः जी पाहिलेली आहे ती खूप मोठी आहे. जवळजवळ 100% मुलं उपस्थित होती आणि तेवढेच उत्साहित शिक्षक वाटले. या ठिकाणी मुख्याध्यापिका नायकवडी मॅडमने केलेलं नियोजन आणि त्यांनी जे आजूबाजूची बोलक्या केलेल्या भिंती, फलकलेखन या सगळ्या गोष्टी आकर्षक आहेत. आणि आत्ताच प्रशासन अधिकारी साहेबाकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 700 मुलं वाढलेले आहेत, म्हणजे 23 शिक्षक महानगरपालिकेच्या एरियात वाढलेले आहेत. त्याचबरोबर 7वीच्या स्कॉलरशिपला राज्यामध्ये 2 विद्यार्थी बसलेले आहेत, म्हणजे थोडक्यात पट वाढतो आहे, म्हणजे गुणवत्ता वाढते आहे. हे काही वेगळं सांगण्याची गोष्ट नाही, गुणवत्ता वाढल्यामुळेच पट वाढत असतो. आणि त्यासाठी पूर्ण या सिस्टीममध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचं मी अभिनंदन करतो. मुख्याध्यापक आणि कापडणीस साहेब आणि राहुल रोकडे आणि प्रशासन अधिकारी यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. आणि एक सुंदर शाळा, पहिलीच शाळा सुंदर बघण्याची, वर्षाच्या अखेरीस 9 वर्षाच्या प्रारंभी ही शाळा बघण्याचा योग आला, याबद्दल मी स्वतःला समाधानी मानतो. धन्यवाद.